आई काय आहे या नावात, समजलं तर फक्त एक नाव आहे, आणि समजून घेतलं तर संपूर्ण विश्व सामावलं आहे या नावात. ज्यांच्या घरात ज्यांच्या जवळ आई आहे, त्यांनी प्रेमाने एक हाक जरी मारली ना तर आई जवळ येते. पण ज्यांच्याजवळ आईच नाही, त्यांनी आई म्हणून कोणाला हाक मारावी? तुटला नदी मधला पाणी आटला, आकाशातला तारा तुटला नदी मधला पाणी आटला, हंबरडता लेक आईला सागराचा बांध फुटला. ये परतूनी ये परतूनी आई आई, हाक मारी ते लेक तुला हो, हाक मारी ते लेक तुला. पण गेला हो, घराचा घर पण गेला. आई तू ग आभाळाला, भूकेलेली तुझी लेकर ये परतूनी तू घराला, तुझा विना ग आई आई. जग हा ओसाड झाला हो, जग हा ओसाड झाला. हाक मारी ते लेक तुला.
माझ्या रसिक मित्रांना फक्त एवढंच सांगावसं वाटतं की सर्वांनी आपल्या आईवर खूप प्रेम करा. तिला काय हवं काय नको ते सर्व बघा, तिची काळजी घ्या. कारण आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनात संकटांची वादळे येतच असतात, पण आईसोबत असली की कितीही मोठी संकटं आली तरी ती दूर होतात. पण जर का आई नावाची मायेची झलूक आपल्या जीवनातून निघून गेली ना की संपूर्ण आयुष्य संकटांनी भरल्यासारखं वाटतं. म्हणून सर्वांनी आपल्या आईवर खूप खूप प्रेम करा.